आणि खरं तर निष्पाप आणि निरपराध लोकांचा त्याच्यामध्ये बळी गेला आणि केवळ प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा परिणाम आहे. आता ते जे आयसीयूमध्ये रूपांतर केलेलं सेंटर होतं तिथं कोविड सेंटरचाही भाग होता आणि आता मला जी माहिती मिळते त्यामध्ये फायर ऑडिट सुद्धा झालं नव्हतं अशी प्रकारची माहिती आहे आणि गोंधळलेली स्थिती आहे. आज प्रशासनामध्ये कोणी त्याबद्दल बोलायला तयार नाही. कोविडच्या माध्यमातून तर जिल्ह्यातलीच अवस्था अतिशय बिकट होती कारण जिल्ह्यात 3-3 मंत्री असताना आज जनता जिल्ह्यातली वाऱ्यावर होती. कुठेही लोकांना आधार मिळत नव्हता. अंत्यविधीसाठी सुद्धा रांगा लागल्या होत्या. हे आपण दृश्य यापूर्वी माध्यमाने दाखवलेलं होतं. खरं तर मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये भंडारा किंवा नाशिक मुंब्रा या ठिकाणी हॉस्पिटलला लागलेल्या आगीमध्ये अनेक निरपराध लोकांचे जीव गेले. आता मला सांगण्यात आलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी आदेश दिले. त्यावेळेस असे आदेश दिले होते पण ते अजूनही अहवाल बाष्टात सरकारनं बांधून ठेवले. त्याबद्दल काही भाष्य मी करायला तयार नाही. पण झालेल्या घटनेतून शहाणपणा घेऊन किमान येणाऱ्या काळामध्ये अशा घटना टाळता आल्या असत्या. परंतु हा जो अहवाल आता सरकारने चौकशी आदेश दिलेले आहेत हा तरी किमान आता अहवाल जनतेसमोर येऊ दे. त्याच्यामध्ये आता आणखी राजकारण करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. घटना त्यासाठी नाही आहे. परंतु या बाबतीमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा ज्यांच्याकडून झाला त्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आमची मागणी.